शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल. तर मंडळी, आज तुम्हाला मी मुरामशीच्या रेड्या आपल्या महाराष्ट्रात कुठून खरेदी करायच्या याविषयी माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही त्यासाठी पूर्णपणे पहा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या गाबंद रेड्या असतील, मुरामशी असतील, त्याच्या किमती आणि त्या कुठं मिळतील, कशा मिळतील, आपल्या महाराष्ट्रात त्याची काय किंमत असेल, तर ही तुम्हाला यातून भेटणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर आज आपण जाणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते या गावात. या गावातील चौगुले डेअरी फार्मवर आपण आहे आता सध्या. इथं गाबण रेड्या आणि दुधाच्या जे म्हशी असतील त्या म्हशी फुल गॅरंटीने त्यांच्याकडे उपलब्ध असतात असं त्यांचं म्हणणं आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही बघा, त्यामध्ये ते सांगतील तुम्हाला की त्यांच्याकडे कशा कशा प्रकारच्या रेड्या भेटतात. तर यांच्याकडे साधारणपणे 3 ते 7 महिन्याच्या गाबण रेड्या 55,000 पासून ते 65,000 पर्यंत तुम्हाला भेटतील इथं आपल्या महाराष्ट्रात. त्यानंतर ज्या म्हशी असतील त्या पहिल्या किंवा दुसऱ्या व्यताच्या 10 ते 14 लिटर तिथं तुम्हाला पिळून त्यांच्या गोट्यावर 2 ते 3-4 टाईम तशा 90,000 पासून ते 1,30,000 पर्यंत इथं महाराष्ट्रातच भेटणार आहेत. जर तुम्हाला गाबण म्हशी 7 ते 9 महिन्याच्या गाबण असलेल्या जर पाहिजे असतील तर त्या 65,000 पासून 90,000 पर्यंत म्हणजे जास्त गाबण काळ झालेल्या ज्या म्हशी असतात त्या म्हशी तुम्हाला स्वस्त इथं भेटतील, म्हणजेच 65 ते 90,000 पर्यंत. चौगुले डेअरी फार्म जे आहे त्यांच्याकडून आपण आता हा जाणून घेऊया. तर महाराष्ट्रातून ते हरियाणातून जाऊन खरेदी करतात आणि आपल्या महाराष्ट्रात विक्री करतात. तर ते एक व्यापारी आहेत, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांच्या फार्मवर आता सध्या काय काय उपलब्ध आहे आणि त्याच्या काय किमती आहेत. ज्यांना कोणाला महाराष्ट्रातून हरियाणाला जाऊन म्हशी खरेदी करू शकत नाहीत किंवा 1 ते 2 म्हशी घेण्यासाठी इतक्या लांब तुम्हाला जाऊन परवडत नसेल तर तुम्ही इथं जाऊन त्यांच्याकडून घेऊ शकता. त्यांच्याकडे बरेच सुविधा उपलब्ध आहेत, तुम्ही त्यांना कॉलवर संपर्क साधू शकता. तर आता आपण मुरामशीच्या किमती आणि रेड्या ज्या आहेत त्याच्याविषयी माहिती जाणून घेऊया. तर हा व्हिडिओ तुम्ही असाच पुढे पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. माझं नाव सनी चौगुगे, घाणा गागते, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. जे आपण 5 वर्षे हगेनामधून म्हशी आणतोय. आपल्याकडे हगेना गाबण मध्ये असतात आणि दुधाच्या पण असतात. गाबण पैगाव गेडे असतात 3 ते 7 महिने. 5 महिन्याची गाबण आहे, दाता का 2 दात आहे, म्हणजे 2.5 वर्षाची गेडे. ही मिनिमम पैगाव 1-12 पगस पिग. मेंढा जातीचे त्या मेंढा म्हणजे इथं तिथं क्वचितच भेटतं आणि दा दुधा का चांगली असते. आता 16-17 पगस असतात. इथे शिंगा हागतात. हे का पिवग मेंढा म्हणजे शिंगा हाग्यावरून वळतोय मेंढा. ही 6 महिने गाबण आहे. ही 1-70 पगसनं भेटून जाईल. ₹700-800 विक्री झाली असते. शेतकऱ्यापाशी मिनिमम 11 लिटरपासून 16 लिटर दूध देतात म्हशी. त्या म्हशींना भाकडकाळ कमी असतोय. त्या टाईम काय ॲट अ टाईम 7 लिटर 6 लिटर असे देतात. ही गेडी दाता का 2 दात आहे. 2.5 वर्षाची गेडी आहे. 7 महिन्याची गाबण आहे. ही पैगाव 1-14 पगसनं चागेल. आणि सर्व गेड्या बिनदाती दुशी चौशी गेड्या आहेत. यात सगळ्या 3 ते 7 महिने गाबण आहेत. 55 ते 65 रेंजपर्यंत आपल्याकडे आहेत. ही गेडी 16-17 महिन्याची आहे. 3 महिने गाबण आहे आणि दाता का बिनदात आहे. याच्या ऐका 16 लिटर पगस दूध आहे तिथे. याचे दात बघा, हे बिनदात आहे. आपण हरियाणातून, जिंदमधून, इसार, कर्नाल, गोतकमधून खरेदी करतो. गाबण कागाची स्वतः कस्टमर इथं येऊन चेक करू दे त्यांचा डॉक्टरकडून, नाही तर तिथे त्यांच्या गावात जाऊन चेक केलं तर गाबण असेल तर भाड्यासकट पगत देतो. गाबण का गॅरंटी ही आमची राहील. ह्या हगेना म्हशीचं विशेष म्हणजे ह्या म्हशी भाकड काळ कमी खातो. या कंटिन्यू गाबण कागात 7 महिन्यापर्यंत दूध देतात. आणि यांना 2 टाईम वेगण टाकलं की
दूध पूरक देतात, त्यांचा खर्च कमी आहे आणि फॅट पण ज्यांना जास्त असतं 8-9 फॅट गाग्या म्हणून शेतकऱ्यांना परवडतं.